लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा बीड मतदारसंघामध्ये पराभव झालाय पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यामुळे त्यांची वर्णी आता राज्यसभेवरती लागणार अशी ही चर्चा होती पण आता या चर्चांना बळ मिळालेलं आहे तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्याही भाजपमधल्या घरवापसीबद्दलची चर्चा होती आहे बघूया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला याला निमित्त ठरलंय ते नवनिर्वाचित खासदार रक्षा खडसेंसह एकनाथ खडसेंनी घेतलेली गृहमंत्री अमित शहाची भेट दोन महिन्यांपासून एकनाथ खडसे अजूनही भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत असं असतानाच अमित शहा सोबतची त्यांची भेट अत्यंत महत्वाची मानली जाते दिल्लीमध्ये अमित शहाची माझी भेट झाली ती एक रक्षाताई या क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री झाल्या आणि त्यांचे धन्यवाद देण्यासाठी आम्ही अमित शहाची भेट घेतली ती एक औपचारिकता होती या भेटीमध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही एकनाथ खडसेजी अजून भाजपमध्ये नाहीत जेव्हा भाजपमध्ये येतील प्रभारी भूपेंद्र यादवजी अश्विनी वैष्णवजी येतील आणि योग्य चर्चा करतील भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ खडसे यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र लोकसभा निवडणुकांचा निकाल लागला तरी देखील एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त काही ठरताना दिसत नाहीये ना नाही ते मी नाही सांगू शकत ते मी कसं सांगितलं दिलं मग आम्ही आता आमच्या रक्षा दिलं मंत्रिपद मिळालं आम्ही सगळ्यात जास्त मतांनी महाराष्ट्रात तीन लाख ऐंशी दोन लाख ऐंशी हजार नवीन निवडून आणलं मी वारंवार आपल्याला सांगितलं होतं की आम्ही महाराष्ट्रामध्ये एक नंबर निवडून जळगाव आणि रावेर दोन्ही जागा ते आम्ही आणलेले आहेत खडसे साहेब महाराष्ट्राचे मोठे नेते राहिलेले आहेत आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलंय रोहिणीताई बरोबर महाराष्ट्रात आम्ही संघटनेत अनेक वर्षही काम करतोय त्याच्यामुळे खडसे साहेब काय निर्णय घेतील ह्याची मला तरी फारशी काय माहिती दरम्यान लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी पडलेल्या पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन केलं जाण्याची शक्यता आहे त्याच पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंची राज्यसभेवर वर्णी लागणार का अशी चर्चा सुरू झाली आहे दिल्लीत नुकतीच भाजपच्या नेत्यांची महत्वाची बैठक झाली या बैठकीत पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्यामुळे त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्यात यापैकी एका जागेवर पंकजा मुंडेंना संधी मिळण्याची शक्यता आहे पंकजा ताईंना राज्यसभेचं सीट जर बीजेपीकडनं दिलं जात असेल तर त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं पाहिजे त्यांच्या वडिलांनी खूप मोठं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे पण द्यायचं का नाही द्यायचा हा विषय हा शेवटी बी जे पीचा विषय आहे त्यामुळे बी जे पी त्या बाबतीत काय करतंय हे आपल्याला बघावं लागेल कारण त्यांना राज्यमंत्रीपद दिल्यानंतर लगेचच त्यांना मंत्रीपदसुद्धा द्यावं लागेल आता मला असं वाटतं का या राज्यामध्ये सध्या ओबीसी मराठा आणि इतर असा एक नवीन वाद निर्माण करण्यात व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यातून त्यांना असं वाटलं असेल का जो फटका भाजपाने बसला तो सीच्यामुळे भेटला असेल मग पक्षाची कसं काय आपण जे नुकसान आहे ते भर भरून कसं निघेल याच्यासाठी त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आधी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंविरोधात पराभव झाला तेव्हापासून गेली पाच वर्ष त्या राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होत्या पंकजांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय मात्र हो शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनावणेंनी त्यांचा पराभव हो केला परिणामी पंकजा मुंडेंचे समर्थक प्रचंड नावमेद झाले असून काही जणांनी आत्महत्येचं पाऊल उचललंय त्यामुळे पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवल्यास नावउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज